यस न्यूज मराठी चैनल चा ताजा घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। श्रीरामपुरात किराणा दुकान फोडले, हजारोंचा मुद्देमाल लंपास। लॉकडाऊन मध्ये मोठ्या चोरीचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी दुकान फोडीच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। संचारबंदीच्या काळात बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्याने सर्व बाजारपेठेतील दुकाने सद्यस्थितीत बंद आहेत। या लॉकडाऊनच्या परिस्थितीत श्रीरामपूर शहरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या किराणा दुकाने तसेच पानटपरी फुटण्याच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत। या लॉकडाऊनच्या परिस्थितीत श्रीरामपूर शहरातील बाजार तर परिसरात असलेले शैलेश किराणा स्टोर्स हे दुकान फुटल्याची घटना घडली आहे। सदर दुकानातून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ड्रायफ्रूट, सिगरेट तसेच विविध वस्तू लंपास केल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे। नमस्कार, माझं नाव शैलेश कांती आहे। माझं यश आहे, शैलेश किराणा म्हणून दुकान आहे बाजारताव भंगार गल्लीसमोर। तर आम्ही शासनाच्या नियमानुसार रोज सकाळी 9 वाजता दुकान उघडतो आणि 2:15 वाजेपर्यंत बंद करतो। तर मागच्या गुरुवारी आम्ही नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला फोन आला की तुमचं दुकान फुटलेलं आहे म्हणून। तर आम्ही आतमध्ये दुकान शटर खोलून आतमध्ये आलो तर CCTV कॅमेरावर फडकं टाकलेलं होतं आणि बाकीच्या सगळी वस्तू जी आहे त्याची उचक पाचक केलेली होती। तर आमच्या सगळं चेक केल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं की आमचे जे सिगरेटचे पाकिट आहेत ते गेले, काही चिल्लर वगैरे होती, काही रोख रक्कम होती ती गेली, ड्रायफ्रूट्स होते 8-7-8 किलो ते गेले, रमजानमुळे ते थोडासा माल एक्स्ट्रा होता त्याच्यामुळे ते साबण होतं ते गेलं, बऱ्यापैकी म्हणजे नुकसान झालेलं आहे। तर आम्ही या संदर्भात पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। तरी आजची परिस्थिती अशी आहे की पोलिसांनी थोडंसं लक्ष घालावं, एकीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आणि एकीकडे असे प्रकार घडतात नाही, तर त्या संदर्भात थोडीशी शासनाने आमची दखल घ्या। याविषयी यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रवीण जमदळे यांनी घेतलेला आढावा।